नमस्कार, मी शिवाजी शिंदे. व्हायरल पोल खोल या कार्यक्रमात आपलं स्वागत. बातमी आहे एका व्हायरल ताब्याची. कॅन्सर या भयंकर आजार घरगुती उपायानं बरा होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय. नारळाचं गरम पाणी प्यायल्यानं कॅन्सरच्या पेशी नष्ट होतात असा दावा केल्यानं आम्ही याची पडताळणी केली. डॉक्टरांचा सल्ला घेतला, मग काय सत्य समोर आलं? चला पाहूयात. नारळाचं गरम पाणी प्यायल्यानं कॅन्सर मुक्ती. नारळ पाण्यामुळे कॅन्सर पेशींचा नायनाट. काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य? दावा आहे की नारळाचं गरम पाणी प्यायल्यानं कॅन्सर सारखा भयंकर आजार बरा होऊ शकतो. रोज हे नारळाचं गरम पाणी प्यायल्यानं कॅन्सरच्या पेशी नष्ट होतात. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. आणि कॅन्सर होत नाही असा दावा करण्यात आलाय. कॅन्सर सारखा भयंकर आजार नारळाच्या गरम पाण्यानं बरा होऊ शकत असेल तर हा खूप मोठा उपाय आहे. पण हा दावा केलाय त्यात तथ्य आहे का? नारळाच्या गरम पाण्यात असं काय असतं त्यामुळे कॅन्सरच्या पेशी नष्ट होतात हे पाहणंही गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही या दाव्याची पोलखोल सुरू केली. पण या मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. नारळाचं गरम पाणी तुम्हाला आयुष्यभर कॅन्सर पासून वाचवू शकतं. गरम नारळ कॅन्सरच्या पेशी नष्ट करतो. एका कपामध्ये 2 ते 3 नारळाचे पातळ तुकडे घ्या आणि गरम पाणी घाला. ते पाणी क्षारयुक्त होईल. हे पाणी दररोज प्या. ते कुणासाठीही चांगलं आहे. हा दावा केल्यानं आम्ही याची पोलखोल करण्यासाठी एक्सपर्ट्सना भेटलो. त्यांना व्हायरल मेसेज दाखवून या दाव्यात तथ्य आहे का हे जाणून घेतलं. पण कोणताही द्रव्य, जसं की आपण ताक असेल, नारळ पाणी असेल, खूप सारे असेल, त्याला आपल्याला सायंटिफिकली प्रूव्ह करावं लागतं. आणि ते सायंटिफिकली प्रूव्ह हे लाखो लोकांवर रिसर्च करून त्याचा खरंच परिणाम होतो आहे का, बरं परिणामाबरोबर साईड इफेक्टही त्याची काही आहेत का नाही हे आपण चेक करतो. तर ह्याबद्दल अजून आजपर्यंत काही चेक झालेलं नाहीये, त्यामुळं तसं काही लोकांनी मानू नये. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय पोलखोल झाली पाहूयात. नारळाच्या गरम पाण्यानं कॅन्सर बरा होतो हा दावा खोटा आहे. असे मेसेज वाचून घरी प्रयोग करू नका. घरगुती उपाय करण्याच्या नादात आजार अधिक बळावू शकतो. कॅन्सर सारखा आजार हा भयंकर आहे. तो वाढत गेला तर मृत्यूही ओढावू शकतो. त्यामुळे वेळीच उपचार घेणं गरजेचं आहे. असे मेसेज पाहून विश्वास ठेवू नका. तातडीनं तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आमच्या पडताळणीत नारळाच्या गरम पाण्यामुळे कॅन्सर बरा होतो हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. आता बातमी आहे व्हायरल व्हिडिओची. सिग्नलला स्कूटी थांबवण्याच्या नादात तोल जाऊन तरुणी गटारात पडल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. चौकात ट्रॅफिक सिग्नल लागल्यानं सर्व दुचाकी स्वार एकाच सिग्नलवर उभे असल्याचं दिसत आहे. तेवढ्यात मागून एक स्कूटी चालवणारी मुलगी येते आणि ब्रेक लावून स्कूटी पायानं थांबवण्याचा प्रयत्न करते. शेवटी ती मुलगी स्कूटी थांबवते आणि तिथे उभे असलेल्यांच्या मागे उभी राहते. पण स्कूटी थांबवताना तिचा तोल जातो आणि ती थेट रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या गटारात पडते. काही वेळानंतर मुलीला तिथून बाहेर काढून घरी नेण्यात आलं. या व्हिडिओवर युजर्स तरुणीला ट्रोल करतायत. छत्रपतींचा विचार म्हणजे